केंद्र सरकारच्या सेवा कर्मचाऱ्यांना पेन्शन धारकांना इतर शहराप्रमाणे औरंगाबाद शहरात सुद्धा आरोग्य सेवा पुरवण्यासाठी ॲलोपॅथिक वेलनेस सेंटर कार्यान्वित करण्याची वेळोवेळी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी करून यशस्वीरित्या पाठपुरावा केल्यामुळे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी 22 मार्च 2023 बुधवार रोजी सकाळी 10 वाजता औरंगाबाद शहरात CGHS सेंटरचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती एका पत्राद्वारे कळविली. तसेच खासदार इम्तियाज जलील यांना उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहण्याचे निमंत्रणसुद्धा दिले. 22 मार्च रोजी केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेअंतर्गत ॲलोपॅथिक वेलनेस सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केल्याबद्दल आनंद झाला, ज्यामुळे औरंगाबादमधील हजारो केंद्रीय शासकीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा लाभ होणार आहे. आमची मागणी स्वीकारल्याबद्दल आपले सर्वांचे आभार आहे, अशी प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी खासदार इम्तियाज जलील यांना दिलेल्या पत्रात नमूद केले की केंद्र सरकारची आरोग्य योजना ही आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची सर्वसमावेशक आरोग्य सेवा वितरण योजना आहे, जी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालय विभागांच्या तसेच अखिल भारतीय सेवांमधील निवृत्ती वेतनधारकांना आरोग्य सेवा पुरवते. शिवाय ते माजी राज्यपाल, माननीय संसद सदस्य म्हणजेच खासदार, माजी खासदार इत्यादींसह विविध सरकारी मान्यवरांना वैद्यकीय सुविधांचा विस्तार करत आहे. तसेच सेवांचा व्याप्तीमध्ये विशेषतः 2014 नंतर विस्तारले आहे. सध्या 77 शहरांमध्ये CGHS 336 ॲलोपॅथिक वेलनेस सेंटरचा समावेश आहे. पुढे पत्रात नमूद करण्यात आले आहे की या संदर्भात मला तुम्हाला कळविण्यात आनंद होत आहे की तामिळनाडूमधील कोईमेतुत्तूर आणि महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे ॲलोपॅथिक वेलनेस सेंटर कार्यान्वित होत आहे, ज्यामुळे दोन्ही शहरांमध्ये राहणाऱ्या केंद्र सरकारच्या सेवा कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या दीर्घकालीन मागण्या पूर्ण होणार आहेत. यासह आमचे 79 शहरांमध्ये CGHS 338 ॲलोपॅथिक वेलनेस सेंटर वाढणार असल्याची माहिती पत्राद्वारे त्यांनी दिली. औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए, ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.